इन बीसीएन न्यूज के इस कार्यक्रम में आज हम शहर के तेलंगखड़ी से राष्ट्रीय महामार्ग 44 तक जुड़ने वाले रोड का जायजा लेंगे। ये रोड शहर की आवागमन का महत्वपूर्ण रोड है। मुख्य मार्ग रहते हुए राष्ट्रीय महामार्ग 44 उप जिला दवाखाना तक जाके जुड़ता है। तहसील कार्यालय, स्कूल, दवाखाना, कोर्ट ऐसे विभिन्न संस्थान को आने जाने में जनता द्वारा आवागमन किया जाता है। इसलिए कुछ सालों में रोड की दुर्व्यवस्था तो है ही, लेकिन पिछले कुछ दिनों से लगातार हो रही वर्षा के रहते रोड मौत को आमंत्रित कर रहा है। तब क्या है परिसर की जनता का कहना, किस प्रकार की प्रतिक्रिया लोगों ने दी, ये बताएंगे आने वाले दिनों में एनबीसीएन न्यूज हर रोड दस्तक में। शहर के विभिन्न रोड की सच्चाई दिखाने वाला है। हा जो रोड जो आहे नॅशनल हायवे 44 जो आहे जाऊन भेटतो आणि हा रोड जो अति दयनीय अवस्था झाली आहे। जास्तीत जास्त म्हणजे येण्याजाण्याचा रोड झाला आहे तेव्हा नागरिकांच्या काय समस्या आहे जाणून घेऊया। काय म्हणणं आहे सर? मी वकील आहे, या रस्त्याने माझं नेहमीच जाणं येणं आहे। हा रस्ता बऱ्याच वर्षातून खराब झालेला आहे, याच्यावर बरेच आम्ही अर्ज केलेले आहे, पुष्कळ वेळा सांगितलेलं आहे, परंतु कुठलंही लक्ष देत नाही। या ठिकाणी अपघात इतके झालेले आहे की कधी कधी लोकांचा जीव जाण्याचे चान्सेस आहे आणि शासन आहे, प्रशासन आहे, काय जोपर्यंत लोकांचा जीव जात नाही तोपर्यंत काही करणार नाही अशी सुद्धा मला शाश्वती आहे। म्हणून माझी याद्वारे एकच विनंती आहे की बा हा रस्ता लवकर दुरुस्त करावं आणि कोणाचा जीव जाणार नाही याची दक्षता घ्यावी। एक प्रशासनाला काय संदेश द्यायचा आहे आपला? आज वाट नका पाहू कोणाचा जीव जाणेपर्यंत, ताबडतोब की हा रस्ता दुरुस्त करा आणि रस्ता बनवा। एकूण नागरिकांची एकच म्हणजे मागणी आहे का हा रोड तात्काळ बनवा, कुणाच्या रोड म्हणजे जीव जाची वाट नका पाहू असंच काही म्हणणं इथल्या नागरिकांचं आहे। हा रोड जो आहे नॅशनल हायवे क्रमांक 44 जोडतो आहे तेव्हा इथे नागरिकांना ह्या रोडमुळे त्रास होत आहे। पाण्याच्या दिवसात रोड अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे तेव्हा आपल्यासोबत डॉक्टर कुतेरा यांच्याशी संवाद साधूया। काय म्हणणं आहे त्यांचं? काय म्हणणं आहे सर? हा मार्ग म्हणजे रुग्णालय आणि महाविद्यालय, विद्यालय इकडे आणि रेल्वे स्टेशनकडे जाणारा मार्ग आहे। इथे आता रस्ता शोधायसाठी आम्हाला गड्ड्यामध्ये शोधण्याची वेळ आली आहे। आता हा शहराचा जो विकास आहे हा फक्त शहरात एक मान्य रोड जो बनलेला आहे तेवढाच रोड जर हा विकास आहे तर हा सर्वता जो बनलेला रोड जो आहे ज्याच्यामध्ये गड्डेच गड्डे आहे आता आम्हाला त्याच्यामध्ये गड्ड्यामध्ये रोड शोधण्याची वेळ आली आहे। आता आम्ही बरेचदा याची तक्रार केली आहे पण त्या तक्रारीवर आतापर्यंत कुठलाही मार्ग काढलेला नाही आणि होणार आहे म्हणून हे सांगितलं गेलं आहे। पण यापुढे आम्ही तीव्र आंदोलन करू आणि प्रशासनाला दाखवू की ॲक्च्युली लोकांची प्रतिक्रिया आता जर ऐकली नाही तर काय असते त्याच्यामध्ये। म्हणून सुरू आहे का? आपण आलो तेलंगकडी ह्या परिसरात, तेलंगकडी ह्या परिसरातला रोड आपण बघू शकता। हा रोड जो आहे नॅशनल हायवे क्रमांक 44 अत्यंत रहदारीचा रोड झालेला आहे तेव्हा या रोडवर ज्या मागील 15 दिवसापासून सततधार पावसाने जी हजेरी लावली आहे त्यामुळे या रोडची दयनीय अवस्था झाली आहे। आपण बघू शकता दृश्यांमध्ये रोड कशा प्रकारे उकरला गेला आहे आणि हा रोड अपघाताला एक आमंत्रण देत आहे। येणाऱ्या काळात आपण प्रत्येक वार्डातल्या प्रत्येक शहरातल्या रोड संदर्भात माहिती देणार आहोत। घाट से कैमरामैन योगेश लखोटे के साथ रवि यनौरकर की रिपोर्ट।